एनसीपी अध्यक्ष शरद पवार ने आरक्षण के मुद्दे पर बड़ा बयान दिया। पुणे के कार्यक्रम में राज ठाकरे को इंटरव्यू देते हुए शरद पवार ने कहा कि आरक्षण आर्थिक आधार पर दिया जाना चाहिए। त्याच्यामध्ये आरक्षण समाजातल्या दुबळ्या लोकांना जे आहे, दलित, आदिवासी, जनरली त्याच्याबद्दल कुणाची तक्रार नाही, ते असं म्हणतं। आता बाकीच्या घटकांच्या संबंधी आरक्षणाच्या बाबतीत ठिकठिकाणी मोर्चे निघतात, काही करतात। माझं स्वच्छ त्याच्यात मत हे आहे की यासंबंधी जातीनिहाय हा विचार करू नये। विचार करायचा असेल तर आर्थिकदृष्ट्या जो दुबळा आहे तो कुठल्याही जातीचा असेल, त्याला आरक्षण दिलं पाहिजे। अगदी बरोबर आहे।